साईचरित्र अध्याय 41 चिंधीसूर कथा सोपा भावार्थ। हा माझ्या अल्पबुद्धीला सुचलेला भावार्थ आहे। प्रत्येकास ज्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो। हा साई जसा अफाट अथांग, तसेच त्याचे चरित्रही अथांग आणि त्याचा भावार्थही अथांग। त्यामुळे मी सांगितलाय तोच भावार्थ असं माझे अजिबात म्हणणे नाही। मी केवळ माझ्या मनातले विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी हा व्हिडिओ तयार करीत आहे। चिंधीचोर कथा। देव मामलेदार म्हणजे बाबांचे लाडके बाळच। ही कथा म्हणजे बाबांचा आपल्या भक्तांवरील प्रेमाचा हक्कच। वरवर जरी रागे भरत असताना दिसत असले तरीही बाबा एखाद्या वडिलांप्रमाणे मामलेदारांना समजावून सांगतायत। भक्त आणि बाबा यांच्यात काहीच आडपडदा नाही आणि भक्ताने तसा तो ठेवायची पण गरज नाही असे तिथे सांगण्याचा प्रयास केला आहे। आपण आपल्या आईशी किती मोकळेपणाने वागतो, मनातले सारे काही शेअर करतो, मनातल्या प्रत्येक प्रश्नाचे शंकेचे उत्तर आपल्या आईकडे असते। आईसुद्धा आपल्याला परोपरी सांभाळून घेऊन समजावून सांगत असते, आपल्यासाठी झटत असते। हा साईनाथ म्हणजे सुद्धा आपली आईच आहे, गुरुमाय, आपल्या सख्ख्या आईसारखीच। मग तिला आपल्या मनातले सारे विचारायला काय हरकत आहे? मनातल्या गोष्टी थेट बाबांना न विचारता इतर भक्तांना बाबांनी तुम्हाला या बाबतीत अनुभव कसा दिला हे विचारणे म्हणजेच काखेत कळसा आणि गावाला वळसाच। इथे या कथेत मामलेदारांच्या मनात प्रचंड गोंधळ आहे असे दिसते। माझ्या मनात जे आहे ते बाबांनी ओळखावे आणि जर बाबा मनातले ओळखतात तर त्यांनी त्याला ज्ञानेश्वरी वाच असे स्पष्ट का बरे सांगत नाहीत? अशी काइंड ऑफ बाबांची परीक्षाच घेतल्यागत वाटते। बाबांना अख्खा जगाचा व्याप आहे, त्यांना प्रत्येकाकडेच लक्ष द्यायचं आहे। त्यामुळे आपण त्यांचा ताप अजून न वाढवता, त्यांचीच परीक्षा न घ्यायला जाता, आपण स्वतःच बाबांना विचारावे आणि मनातील शंकेचे समाधान करून घ्यावे असे मामलेदारांना सुचलं नाही। असेल माझा हरित दिल खाटल्यावरी असे मामलेदारांचे झाले। बाबांना अट घालणे इतके आपण मोठे नाही हे माहीत हवे। योग्य वेळ आली की बाबा देईलच, पण त्यासाठी आपणही एक पाऊल पुढे टाकून बाबांशी संवाद साधायला हवा। सगळ्यात हास्यास्पद म्हणजे बाबा याची देही याची डोळा मामलेदारांच्या समोर आहेत। त्यांची भेटही होणे मामलेदारांना शक्य आहे, परंतु तसे असतानाही उगाच गोष्टी कॉम्प्लिकेटेड कशाला करायच्या? सरळ मनातले बोलून टाकावे। खरे पाहता बाबांशी असे डायरेक्ट बोलताना आदरयुक्त भीतीही असतेच, मान्य आहे, परंतु देव मामलेदार तर बाबांचे लाडके बाळ आहे। मग असा आडपडदा कशाला, त्याची काय गरज? आपण कधी कधी बोलता बोलता अरे काय चिंधीगिरी करतोय असे बोलतो, त्याचाच अर्थ आपण प्रत्येक जण जाणतो। बाबांना सुद्धा असेच काहीसे मामलेदारांना बोलायचं असेल, म्हणूनच त्यांनी त्यांना चिंधीचोर असे म्हटले आहे। साईनाथरूपी भरजरीशेला हातात असताना कशाला इथे तिथे भटकून चिंध्या गोळा करायच्या असे करू नये हेच बाबा सांगतायत। वरवर दिसता बाबा रागवलेले किंवा शिवीगाळ करताना दिसले तरी मामलेदारांना त्रास देताना दिसले तरीही हा त्रास मामलेदारांनी शिकावे आणि त्यांची अधिकाधिक प्रगती व्हावी याकरताच बाबांनी दिला आहे। या कथेत बाबाही थोडेसे डिसअपॉइंट झाल्यागत वाटले। त्यांनाही देव मामलेदार असे वागले त्यांना थोडे दुःख झालेच असणार। मी इथे उभा असताना इतर ठिकाणी कशाला धावायचं? मामलेदारांना सुद्धा खरेच ज्ञानेश्वरी वाचण्यास अडचण येत होती, तेही तितकेच खरे। अर्थात बाबांचा आशीर्वाद मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे होते। त्यामुळेच पुढे मामलेदार शांत चित्ताने ती वाचू शकले आणि भावार्थ जाणून घेऊ शकले आणि एकदा बाबा म्हणाले म्हणजे मामलेदारांना ज्ञानेश्वरी येणारच। ही कथा घडून गेल्यावरही एका वर्षाने बाबांनी पुन्हा मामलेदारांच्या स्वप्नात येऊन प्रेमाने त्यांची विचारपूस केली आहे। ज्ञानेश्वरी वाचताना काही अडचण येत नाही ना असं प्रेमाने विचारत आहेत। बाबाच्या प्रत्येक शब्दात कृतीत आपलेपणा जाणवतो, हे खरं प्रेम। हात पसरुनी जवळी घेतले, आनंदाचे डोही बुडविले, पिपावी नवी तो एकदा तरी, लुटून घ्या रे ह्याच्याकडून, लुटून घ्या रे ह्याच्याकडून, लुटून घ्या रे ह्याच्याकडून। अंबज्ञा।